मोठा गाजावाजा करत अटल सेतू सुरू करण्यात आला, मात्र त्याचं अटल सेतूच्या रोडवर मधोमध मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. पहिल्याच पावसात अटल सेतूच्या टोलकडे जाणाऱ्या रस्त्यावर या भेगा पडलेल्या आहेत. जोर कमी असताना, पावसाचा जोर कमी असताना रोड खाली माती ही सरकून गेलेली आहे. पहिल्याच पावसात ही परिस्थिती आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. आम्ही यावेळेस अटल सेतू येथे आहे. अटल सेतूच्या पहिल्या पावसामध्येच अटल सेतूच्या या ठिकाणी मोठे भेगा पडले आहेत. आपण बघू शकता कशा प्रकारच्या भेगा या ठिकाणी पडल्या आहेत. आणि अटल सेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं आणि त्या पहिल्या पावसामध्येच, ज्या म्हणजे पावसाचा जोर कमी असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडले आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हा अटल सेतूचा रोड आहे जो पनवेल या ठिकाणाहून जातो आणि पनवेल ठिकाणाहून जात असताना या अटल सेतूवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे. ह्या भेगा आपण कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट बघू शकता. पहिल्याच पावसामध्ये अटल सेतूच्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडताना पाहायला मिळत आहे. सरकारने एवढा पैसा खर्च करूनही या अटल सेतूवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्यामुळे आता पुढे भविष्यात वाहन चालकांची अडचण होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या भेगा आहे हे निकृष्ट बांधकाम चा दर्जाचा बांधकाम असल्याचं या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळतं आहे. अटल सेतूमध्ये जे सर्वात मोठा सीलिंग या ठिकाणी मानलं जातं, या सीलिंगवर अशा प्रकारचे भेगा पडणे कुठे ना कुठे निकृष्ट दर्जाचं कामकाज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. पावसाचा जोर फार अत्यल्प कमी असतानाही या ठिकाणी भेगा पडल्या आहे. भेगा पडण्याचं काय कारण हे तर MMRDC अधिकाऱ्याकडून आणि ज्या बांधलेल्या ज्या कंत्राटदाराकडून मिळेल. मात्र पहिल्या पावसामध्येच अशा प्रकारच्या मोठ्या भेगा पडणं हे कुठे ना कुठे निकृष्ट दर्जाचं कामकाज आहे असं या ठिकाणी मानलं जात आहे. यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन ह्या ज्या भेगा पडल्या आहे या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आणि ह्या ज्या भेगा आहे हे पुन्हा पुढे वाढतील काय ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे लक्ष इन्स्पेक्शन पुन्हा सरकारने करावं आणि सरकारने इन्स्पेक्शन केल्यानंतरच ह्या गोष्टी स्पष्ट होतील की ह्या भेगा कशा प्रकारे पडल्या आहे आणि याची स्पष्टोक्ती मिळेल. विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.